तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण करणार आहोत इन्स्टंट नूडल्स विथ सूप. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही कंपनीचे नूडल्स घ्यायचे आणि ते काय करायचे आहेत, आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी ठेवून बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल आणि थोड्या वेळाने त्यामध्ये जेवढ्या व्हेजिटेबल्स असतील तेवढ्या बारीक आणि लांब कट करून फ्राय करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट किंवा आलं आणि लसूण बारीक कट करून टाकला तरी अतिउत्तम. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला सेजवान चटणी, त्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आपल्याला ॲड करायचा आहे, त्यानंतर सोया सॉस पण आपल्याला व्यवस्थित प्रमाणात ॲड करायचा आहे, कारण की सोया सॉस जर जास्त झाला तर नूडल्स आंबट होतात आणि टेस्ट थोडी वियर्ड लागते. त्यासाठी प्रमाणशीर सोया सॉस टाका, एक चमचा टाकला तरी चालेल. त्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाला आणि म्हणजे मसाला म्हणण्यापेक्षा सगळे सॉसेस एकत्र मिक्स झाले पाहिजेत. त्यामध्ये कोणताही एक्स्ट्रा मसाला किंवा नमक टाकू नका. मसाला चालेल, नूडल मसाला किंवा गरम मसाला आहे पण त्यामध्ये नमक काय टाकायची गरज नाही, कारण की ऑलरेडी सोया सॉसमध्ये नमक असतं. त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर ते सर्व्ह करायचं आहे. आणि सर्व्ह केल्यानंतर त्याच कढईमध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सूप मिळेल तुम्हाला, कोणत्याही कंपनीचं. मी किसॉरचं सूप घेतलेलं, मंचाव सूप, आणि तयार आहे मंचाव सूप. आणि ते एका प्लेटमध्येच आपल्याला नूडल्स सर्व्ह करून सूपसुद्धा सर्व्ह करायचं आहे. सो झालं ना इन्स्टंट नूडल्स विथ सूप. चला तर मग या खायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.